आणि जेव्हा आम्ही प्रार्थनेच्या वेळेस उभं असतो तेव्हा आम्हाला चक्कर आल्यासारखं मळमळल्यासारखं लागतं. आम्ही विचार केला की आम्ही विज्ञानाची मुलं असल्यामुळे आम्हाला सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा प्लांट म्हणजे तुळशी, म्हणून आम्ही हा प्रकल्प राबवण्याचा. ग्रामीण भागात असल्यामुळे आजूबाजूला मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्याची धूळ आमच्या शाळेत येते आणि हवा प्रदूषित होते, त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट करायचा ठरवला आहे. सगळ्यात पहिले आम्ही घरोघरी जाऊन तुळशीचे रोपटेक आणणार आहोत आणि मग त्याची बाग तयार करणार आहोत आणि ते वृक्ष दांडावर लावून त्याला त्याची लागवड करून ऑक्सिजन निर्माण करणार आहोत. आम्ही ठरवलं की गावात जायचं आणि सगळ्याच्या घरून दोन दोन रोपटे आणायचे आणि विहिरीजवळ त्याचं बाग तयार करून लावायची आणि त्याच्या भोवताल कंपाऊंड करायचं आणि ते त्याच्या त्यांना जनावरापासून वाचवायचं आणि त्याचं ऑक्सिजन घेण्याचे ठरवले. शालेय परिसरात जो बाग तयार केली आहे तुळस बाग, ते ऑक्सिजनसाठी व्यवस्थित आणि सुरेख केली आहे आणि त्यांना शुभकामना देतो की त्यांनी ती बाग सामोर किंवा दुसऱ्यांनाही थोडा सहभाग करावा. आमच्या गावातील मुलं मुली गावातील शाळेत शिकत असतात. मुलं मुली माझ्याकडे आले आणि तुळशीच्या रोपाची मागणी करू लागली. शाळेमध्ये तुळशीचा प्रकल्प राबवण्याचे ठरवलेले आहे, त्यामुळे मी त्यांना मग गावातील इतर ठिकाणी जाऊन तुळशीचे रोपे जमा करून दिली. शाळेत गेलो, खरोखर मुलांनी तुळशीच्या रोपाचा छान प्रकल्प तयार केला. त्या प्रकल्पापासून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा, ऑक्सिजनच्या सुविधा मिळतात. त्यांनी केलेले कार्य खरोखर प्रशंसनीय आहे. भविष्यात मी त्यांना शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अथक प्रयत्न केले, गावातून ज्यांच्या ज्यांच्या घरून मिळत असेल तिथून तुळशीची रोपं आणली आणि व्यवस्थित बागेमध्ये आम्ही ती लावली, त्याची जोपासना केली. यासाठी विद्यार्थ्यांनी खूप योगदान केले. खरोखर त्यांच्या या योगदानाला म्हणजे अभिनंदनही असं त्यांनी कार्य केलं. हा जो मुलांनी ऑक्सिजन पार्कचा जो एक संकल्पना मांडली, त्यामागे त्यांना जे काही नैसर्गिक ऑक्सिजनचं जे महत्त्व कळलं आणि त्यातूनच त्यांना त्या मुलांच्या निर्माण होणाऱ्या समस्येवर त्यांनीच ते एक त्याचं सोल्युशन काढलं, त्याबद्दल प्रथम त्यांचं तर आपण अभिनंदन करू. तर त्यावेळेला खऱ्या ऑक्सिजनचं निर्माण त्यांनीच कसं शोधलं हे एक प्रशंसनीय आहे आणि असंच सगळ्या ठिकाणी व्हावं ही एक माझी इच्छा आहे.